कामगार वाहतूक संघटना व धुळे वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहन चालकांना वाहतूक नियमांचे व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. धुळे येथे आज 17 सप्टेंबर हा दिवस चालक दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. मोटर मालक कामगार वाहतूक संघटना व धुळे वाहतूक पोलिसांतर्फे चालक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाहन चालकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अनेक वाहन चालक उपस्थित होते. हा कार्यक्रम अवधान येथे डीपी पेट्रोल पंप येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे तसेच आरोग्यविषयक संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर पुढील 2 ते 3 दिवस त्यांच्या तब्येती संदर्भात विविध उपक्रम राबवून आरोग्यविषयक काळजी घेण्याबाबत चालक लोकांची वैद्यकीय चाचणी करून घेण्याचा देखील उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाला धुळे वाहतूक शाखेच्या अधिकारी संगीता राऊत यांच्यासह महामार्ग धुळे विभाग पोलीस निरीक्षक हेमंत भांबरे उपस्थित होते. यावेळी सांगण्यात आले की आजच्या चालक दिनानिमित्त उपक्रमासंदर्भात महामार्ग धुळे विभाग पोलीस निरीक्षक हेमंत भांबरे यांनी माहिती दिली. अतिरिक्त पोलीस महासंचालक आदरणीय डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही आता चालक दिवस साजरा करीत आहोत. आज त्याच्यात धुळे ट्रॅफिकच्या राऊत मॅडम, आम्ही महामार्ग पोलीस, NGO चे शर्मा साहेब आणि आमचे जे होस्ट आहे BPCL चे, हे पेट्रोल पंपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून आम्ही आज ड्रायव्हर लोकांचा गुणगौरव समारंभ केलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील 2-3 दिवसात त्यांचे वैद्यकीय चाचणी वगैरे करून घेण्याचे कार्यक्रम आम्ही आयोजलेले आहेत आणि आज त्यांना आम्ही नियम पाळण्यासंदर्भात, त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासंदर्भात व्यवस्थित सूचना आणि मार्गदर्शन केलेले आहे व इथून पुढे चालकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यासाठी आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. MDTV साठी दिलीप साळुंके, धुळे तालुका प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.